सर्व फ्रेंड पुन्हा एकदा स्वागत तुमचं फ्रेंड्स आमच्या विद्युत फूड सेंटरमध्ये। सो गाईज, आपली जी आजची रेसिपी करणार आहोत ते करणार आहोत चीज पराठा। तर बेसिकली आपली जी आजची रेसिपी आहे चीज पराठा थोडी डिफरंट रेसिपी आहे, आपण डिफरंट स्टाईलने करणार आहोत। तर बघूया आपल्या रेसिपी झलक झाली रेसिपी कशी आहे ते। तर ही होती आपल्याची रेसिपी चीज पराठा। तर बघूया साहित्य काय कृती काय आपल्याला किचनमध्ये बघायला। सर्व फ्रेंड पुन्हा एकदा स्वागत तुमचं फ्रेंड्स आमच्या किचनमध्ये। सो गाईज, आपली जी आजची रेसिपी आपण करणार आहोत ते करणार आहोत चीज पराठा। तर बघूया साहित्य काय काय ते। तुम्ही बघू शकता बोलमध्ये मी मैदा घेतलेला आहे एक वाटी, इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे, मोजरेला चीज घेतलेला आहे। तर बेसिकली तुम्ही मोजरेला चीज यूज करू शकता किंवा आपलं जे सिम्पल चीज आहे ते पण यूज करू शकता। मीठ घेतलेलं आहे, काळी मिरी घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे। तर आपलं सर्व साहित्य आहे चीज पराठ्यासाठी। तर बघू आपली कृती कसा लावूया कृतीकडे। तर गाईज, तुम्ही बघू शकता आम्ही कृती सुरू करतो आहे। आता मी मैदा घेतलेला आहे एका बाउलमध्ये, वरून आपण पीठ ॲड करतो आहे गव्हाचं एक वाटी, हे आपण पेस्ट करून घेतलेलं आहे अद्रक लसूण पेस्ट, ती ॲड केलेली आहे। आपण मीठ टाकतो वरून चवीनुसार, तर गाईज तुम्ही बघू शकता मी वरून काळी मिरी ॲड करतो त्याच्यामध्ये। तर गाईज तुम्ही बघू शकता मी साईडला तेल गरम करून ठेवलेलं आहे, आपलं तेल तापलेलं आहे, तर वरून त्याचं तेल ॲड करतो आहे। आपण आता मिश्रण मिक्स करून घेऊया। तर गाईज तुम्ही बघू शकता मी पीठ आता मळून घेतो आहे पाणी टाकून। तर गाईज तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे पूर्णपणे मळून झालेलं आहे एकत्रितपणे। तर आपण हे झाकून ठेवणार आहोत एक तासाकरता, तर आपण हे झाकून ठेवतो आहे एक तासाकरता। तर गाईज तुम्ही बघू शकता आपला एक तास झालेला आहे, आपलं जे पीठ आहे पूर्णपणे झालेलं आहे, बघू शकता ते सॉफ्ट झालेलं आहे पूर्णपणे। तुम्ही बघू शकता मी पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत, तर आता आपण जे पराठे करून घेतो आहे। आपण एक गोळा घेतलेला आहे तो आपण आता लाटून घेतो आहे। तर गाईज तुम्ही बघू शकता आपण आता पीठ घेतलेलं ते मळून त्याची पोळी लाटून घेतो आपण आता पातळ अशी। तर खूपच इझी रेसिपी ही, तुम्ही करू शकता नक्कीच घर एकदा चीज पराठा। तर गाईज तुम्ही बघू शकता आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपण ही अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे जोर आपण लावतो आहे। तर आपण जे चीज घेतलेलं मोजरेला चीज ते वरून ॲड करतो आहे एका साईडला। तर गाईज तुम्ही बघू शकता आपलं चीज टाकून झालेलं आहे पोळीवरती, आता आपण बंद करून घेऊया हाफ सर्कलने। आपण जे कॉर्नर आहे दाबून घेतो आहे एकदा जेणेकरून ते खुलू नये, बिकॉज चीज आपल्यावरती ते वितळल्यावरती फुलते पोळी। तर आपण ते प्रेस करून घेतले आहे साईडनी कॉर्नरनी। बघू शकता राईटला आपलं पॅन रेडी आहे, आपण तेल लावून घेतलेलं आहे पॅनला। तुम्ही हवं तर बटर पण लावू शकता, ते तुमच्यावरती आहे। जो आपला पराठा आहे रेडी झालेला आहे त्याच्यावरती ठेवणार आपण।
तर आपण हा मंद आचेवरती भाजून घेतोय. तो गाइस तुम्ही बघू शकता आपल्याची एक साइड झालेली आहे. आता दुसरी आपण साइड भाजून घेऊया. तर गाइस तुम्ही बघू शकता आपला जो पराठा आहे खमंग असा झालेला आहे एका साइडने भाजून. तर आपलं दुसरी साइड रेडी होत आहे. तो गाइस तुम्ही बघू शकता आपला जो पराठा आहे पूर्णपणे झालेला आहे. तर आता आम्ही एका प्लेटमध्ये काढून घेतो. अशा सेम प्रकारे आपण बाकीचे पराठे करून घेऊया बाकीच्या पिठाचे. तर गाइस तुम्ही बघू शकता आपली जी रेसिपी आहे चीज पराठा झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच रेसिपी घरी एकदा ट्राय करा आणि नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कशी वाटली ती रेसिपी. तर नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये चीज पराठा. तुम्हाला मी एक तोडून दाखवतो एकदा ती रेसिपी कशी आहे. बघू शकता ही तर ही होती आपली रेसिपी चीज पराठा. तर तुम्ही हे सॉसवर खाऊ शकता किंवा असं पण तुम्ही डायरेक्टली खाऊ शकता. खूप इझी रेसिपी आहे आणि झटपट अशी होते. तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. तर होप सो गाइस तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडली असेल. नक्की रेसिपी घरी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते. आणि जाणार अगोदर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर ह्याच काही रेसिपीसाठी चॅनल विद्युत फूड सेंटरला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटा तुमच्याकडे नवीन काही रेसिपी होतो. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.